Hola, qué problema. Okay, so काय क्वेश्चन होता तो 4x² minus 9, ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगितलंय फर्स्ट टर्म दिसते तुम्हाला, ठीक आहे, आणि लास्ट टर्म दिसते, याला तुम्ही एकच आयडेंटिटी वापरू शकता, a² minus b² याच्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाहीये. याला काही करून a² आणि b² बनवायचं, काय करायचं, बनवायचं a प्लस बी आणि a मायनस बी. याला काय करायचं, कोणाचा तरी स्क्वेअर बनवा, याला ए चा स्क्वेअर असला पाहिजे तो, करेक्ट. मग ऍक्च्युअली काय, इथं थोडं नीट लक्षात घ्या, इथं तुम्हाला ही गोष्ट मॅथ्स मध्ये कळत नाही कधी कधी. 4x² असणार आणि 4x चा स्क्वेअर असणार, याच्यात खूप फरक आहे. जर हा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल, याचा अर्थ हा स्क्वेअर 4 चा पण आहे आणि x चा पण आहे, तर त्याचा आन्सर काय आहे, 16x². आणि जर तुम्हाला इथं 4x² दिलंय, तर याचा अर्थ काय आहे, हा 4 सेपरेट आहे आणि तो फक्त एक्स चा स्क्वेअर आहे, फक्त एक्स चा स्क्वेअर आहे. आपल्याला इथं होल ब्रॅकेट स्क्वेअर लागतो, ए चा स्क्वेअर पाहिजे ना, पूर्ण टर्मचा स्क्वेअर पाहिजे, काय पाहिजे, पूर्ण टर्मचा स्क्वेअर. मग ही पूर्ण टर्म बनवायची. मग आता थोडं बघायचं इकडे की हे 4 कोणाचा स्क्वेअर येतो, 2 चा, म्हणजे मी याला ऍक्च्युअली 2x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो, कळलं का. मला होल ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म पाहिजे असते, आणि इकडे मी 9 9 ला मी काय लिहू शकतो, 3 चा स्क्वेअर. आता जर तुम्ही याला याच्यासोबत कम्पेअर केलं, कम्पेअर करून बघा, बघा इथं ए च्या ऐवजी कोण दिसतंय, 2x, आणि बी च्या ऐवजी कोण दिसतंय, 3. आयडेंटिटी म्हणते ए प्लस बी आणि ए मायनस बी, ठीक आहे. मग ए प्लस बी म्हणजे कोण येणार आपल्या हिशोबाने, 2x + 3, आणि एका ठिकाणी येणार 2x - 3. हे फ्रॅक्शन आहे तुमचं, कळलं. आणि कुठल्या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आहे, तोच क्वेश्चन आहे, काय तो 63 - 7x² हा, व्हेरी गुड. आता हा क्वेश्चन बघा, प्रॉब्लेम येण्यासारखा होता. 63 हा कुणाचा स्क्वेअर येत नाही, आणि 7 सुद्धा कुणाचा स्क्वेअर येत नाही. जेव्हा असं होतं की तो कुणाचा स्क्वेअर येत नाही, तेव्हा एकतर तो त्याच्या रूटचा स्क्वेअर असतो, नाहीतर मग काहीतरी कॉमन काढलेला असतो. पहिली स्टेप कुठली वापरायची, कॉमन काढायचं काहीतरी. एक नंबर याच्यात तू कॉमन निघतो, कोण नंबर, 7, याच्यात पण 7 आहे, याच्यात पण 7 आहे, 7 9 63. मग यातनं 7 कॉमन काढून घ्यायचा आधी, मग इथं 9 जाईल आणि इथं फक्त x² शिल्लक राहील, कळलं का. आता तुम्ही याला सॉल्व करू शकता, या पद्धतीने करू शकतात ना. या 9 ला मी 3 चा स्क्वेअर मायनस x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं, तर काही वेगळा, हा 7 बाय. आता हा कुठला आहे, हा ए आणि हा बी, मग या ब्रॅकेटचा आन्सर काय येईल, तो 7 बाहेर जसा तसा, एक ब्रॅकेट मध्ये 3 + x आणि एक ब्रॅकेट मध्ये 3 - x, सॉल्व. समजलं का, परत सांगू. सर मला कळालं नाही, पहिल्यापासून सांगा ना. हे मागचे जे क्वेश्चन होते ना, मी त्याला इलाबरेट केलंय. म्हणजे मागच्या काल मी क्वेश्चन दिले की नाही तुम्हाला काहीतरी, हो मग त्याच्या होमवर्क तुला सर, ते दोन वाले मला जमले नाही, दोन टर्म वाले. ते दोन टर्म वाल्याचीच गोष्ट चालली ही. 4x² काय होतं, -9. आता समजा 16 असेल, समजा काय असेल, वेगळा क्वेश्चन, वेगळा क्वेश्चन काहीतरी घेऊ, जसं की 25x² -81, लाईक दॅट. आता तुम्हाला याला बघितल्यावर कळतं, तुम्हाला स्क्वेअर माहिती पाहिजे आधी त्याची. सर तुम्हाला स्क्वेअर नंबर माहिती का, प्रत्येकाचे 10 पर्यंत तुमचे स्क्वेअर लर्नच असले पाहिजे, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 येतो, 2 चा स्क्वेअर 4 येतो, 3 चा स्क्वेअर 9 येतो, 4 चा स्क्वेअर 16 येतो, हे पाठ असलं पाहिजे आपलं. 5 चा स्क्वेअर 25 येतो, 6 चा स्क्वेअर 36 येतो, म्हणजे 6 6 36, 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 7 49, 8 चा स्क्वेअर म्हणजे 8 8 64, 9 चा स्क्वेअर म्हणजे 80, 10 चा स्क्वेअर 100 येईल, असं 20 पर्यंत हे लर्न करून ठेवायचे. कुठपर्यंत, हा एवढं अपेक्षित आहे तुमच्याकडनं. 11 चा 121, 12 चा 144, 13 चा 169, अँड सो ऑन कंटिन्यू, 196 आणि पुढे 225 वगैरे चालू करायचं. जो 20 पर्यंत तुमचे स्क्वेअर लर्नच असले पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन जमणारच नाही. आता ज्याला ही गोष्ट माहिती आहे, कोणाला, ज्या माणसाला हे पाठ असतं ना, हे 7व्या 12व्यालाच असतं तुम्हाला, 7th किंवा 8 मध्ये असतं हे स्क्वेअर वगैरे, ज्याला हे माहिती की 25 हा कोणाचा स्क्वेअर येतो आणि ज्याला हे माहिती 81 कोणाचा स्क्वेअर येतो, त्यालाच ते समजतं, बाकी त्याला कळत नाही. म्हणून आधी स्क्वेअर
पाहिजे, त्यानंतर ती गोष्ट पुढे होते. योजना क्लिअर आहे का? हे स्क्वेअर लर्न पाहिजे. हो 25 एक्स स्क्वेअर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, फर्स्ट टर्म म्हणजे एक्स स्क्वेअरची टर्म आणि डायरेक्ट कॉन्स्टंट नंबर असेल तर आपण ए ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचाच फॉर्म्युला यूज करतो. पण हा फॉर्म्युला लावण्यासाठी इथं ए आणि इथं बी पाहिजे सेपरेट. इथं काय झालेलं आहे, हा एक्सचा स्क्वेअर फक्त एक्सचा स्क्वेअर आहे, 25चा नाही. मग हा 25 कोणाचा स्क्वेअर आहे? काहीचा. म्हणजे ऍक्च्युली हे 5x आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर येईल, म्हणजे तो स्क्वेअर एक्सचा पण आणि 5चा पण, म्हणजे ते 25x स्क्वेअर होईल. योजना क्लिअर आहे का? हो आणि 81 ला मी काय लिहू शकतो, 9चा स्क्वेअर. आणि मग मग तुम्ही या आयडेंटिटी सोबत याला कंपेअर करा, मग कंपेरिजन महत्वाचं आहे. स्ट्रक्चरल मेमरी पाहिजे मला, फक्त रट्टा नाही पाहिजे. स्ट्रक्चरल मेमरीचा अर्थ करतो ना पिक्चरियल फॉर्मॅट पाहिजे मला, म्हणजे तसं दिसतं म्हणून ते वापरायचं, असं त्याच्या मागचं लॉजिक आहे. तसं पाठ करून फायदा नाही. मग तुम्ही पॅटर्न बघा, इथं एक टर्म आहे त्याचा स्क्वेअर आहे, इथं पण एक टर्म आहे त्याचा स्क्वेअर आहे, मध्ये एक मायनस आहे इथं पण एक मायनस आहे, इथे दुसरी टर्म आहे तिचा स्क्वेअर आहे, इथं पण दुसरी टर्म आहे त्याचा स्क्वेअर आहे. मग याला कसं सॉल्व्ह करतो आपण? याचा आन्सर असतं ए प्लस बी आणि ए मायनस बी. असं याचं पण होईल ना. मग ए म्हणजे कोण? 5x. आणि बी म्हणजे कोण? 9. 5x मायनस 9. क्लिअर आहे? ठीक आहे योजना. हो सर. चला आजचं लेक्चर चालू करू, डाऊट्स वगैरे नंतर विचारा. डाऊट्स असतील विचारत चला. हा पुढचा काय आहे? हे छोटा बुक कसं घेऊन गेलं एवढं? छान आहे, एवढं तरी चांगली गोष्ट आहे. ओमेटेड घेतलेलंच नाही का? असं आहे आता याच्यामध्ये जे क्यूब वाले क्वेश्चन असतात ना, यांना लॉंग डिव्हिजन सॉल्व्ह करावं लागतं. पण आता इथे ट्रायल अँड एरर मेथडचा वापर केलेला आहे आणि ही एक नी आहे ती बकवास मेथड आहे. ठीक आहे, म्हणजे थोडं जरा अवघड जातं ते सॉल्व्ह करायला थोडस. मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ते करावंच लागतं त्याला. पण इथं काय असतं, आपल्याला रिमाइंडर वगैरे काढून आपण पुढे टॅकल करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे फॅक्टराइज वगैरे करून करावं लागतं. एक्स क्यूब मग एक्स स्क्वेअर ला स्प्लिट करायचं आणि मग त्याला मॅनेज करायचं. ठीक आहे, खूप खूपच विचित्र घेतलं. तुम्ही लॉंग डिव्हिजनच वापरा, तो बेटर ऑप्शन आहे. कळलं? कारण ते तुमचं झालेलं पण आहे मागच्या वर्षी आणि ते इथं कामा पण येईल जरा बऱ्यापैकी. ही मेथड विचित्र आहे जरा. मॅच मिळते लॉंग डिव्हिजन सॉल्व्ह करतो का? ती बेटर मेथड आहे ना, ती थोडी लॉंग आहे पण ठीक आहे. आता तुम्हाला लॉंग डिव्हिजन त्यासाठी आलं पाहिजे. मी पहिले काय करतो, लॉंग डिव्हिजनचे क्वेश्चन घेऊन टाकतो एखादा. ठीक आहे, आता सपोज मला, मी लॉंग डिव्हिजन शिकवतो. आता लॉंग डिव्हिजन कसं करतात ते मागे झालेलं आहे तुम्हाला 8 मध्ये, मी आता परत रिपीट करतो. सपोज तुम्हाला एक एक्स मायनस 1 नावाचा एक आहे कुणीतरी पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स आणि त्यांनी तुम्हाला डिवाइड करायचंय. कोणाला डिवाइड करायचंय? यांनी आपल्याला डिवाइड करायचंय एका पॉलिनॉमियलला. त्याला स्मॉल लेटर मध्ये घेतो. हे बघ, एक पॉलिनॉमियल आहे जो की एक्स मायनस 1 आहे, दाखवलेला आहे तो. म्हणजे एक्स मायनस 1 हा. आणि पॉलिनॉमियल काय दिला त्यांनी? एक्स क्यूब मायनस 23x² प्लस 142x मायनस 120. कळलं का? तुम्हाला काय करायचंय, या पॉलिनॉमियलला डिवाइड करायचंय त्या पॉलिनॉमियल. ठीक आहे, क्वेश्चन कळला? योजना हो सर कळला. आता हे तुम्ही मागच्या वर्षी केलेलं आहे बघा, तर याच्यासाठी काही रुल्स आहेत, ज्या मी बनवलेले रुल्स आहेत वेगळे असतात. माझी बनवलेली प्रोसेस जास्त बेटर आहे तुम्ही नॉर्मल प्रोसेस वापरण्यापेक्षा. ठीक आहे, तेच आहेत, फक्त थोडं शॉर्टिफाय केलंय त्याला. याला काय करायचं, याच्यात एक रूल बाय रूल चालायचं. म्हणजे पहिला रूल काय असतो, तर तुम्हाला इथली फर्स्ट टर्म पहिले तर हे सिक्वेन्स मध्ये असलं पाहिजे. याची पॉवर 3, मग त्यानंतर पॉवर 2, मग त्यानंतर पॉवर कोणी नाही म्हणजे 1, आणि त्यानंतर 0. हा सिक्वेन्स मेंटेन असला पाहिजे. नसेल
तर तिथं झिरो करून ती टर्म ऍड करून टाकायची. म्हणजे समजा सर इकडं 120 ला पॉवर 1 का नाही घेतली? 1 नसते पावर, तिथं एक्स रेस टू झिरो असते. जिथं कॉन्स्टंट नंबर असतो अच्छा ना, त्याला कॉन्स्टंट नंबर आहे, त्याची पॉवर एक्स रेस टू झिरो असते. कारण एक्स रेस टू कुठल्याही व्हेरिएबलची पॉवर जर झिरो असेल, कुठल्याही नंबरची, जसं की 6 रेस टू 0 असेल, 1000 रेस टू जरी झिरो असेल, तरी त्याचा आन्सर किती होतं? 1. एक्सपोनेंशियल पॉवर ते एट स्टँडर्ड मध्ये कुठल्याही नंबरची पॉवर झिरो असताना त्याची व्हॅल्यू किती येते? 1 येते. मग मॅथमॅटिकली जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलेलंच असतं की नाही. 120 ची व्हॅल्यू ऍक्च्युअली 120 × 1 असते. मग या 1 ला मी गरज असते तेव्हा x रेस टू 0 लिहून घेतो, गरज असते तर लिहितो, नाही तर नाही. समजलं? म्हणून तिथं फक्त जर कॉन्स्टंट नंबर असेल तर त्याच्या व्हेरिएबलची पॉवर 0 असते. जर फक्त व्हेरिएबल असेल त्याची पॉवर 1 असते, आणि बाकी ज्यांचं तर दिलेलं असते. डाऊट आहे हो याच्यामध्ये? हा, नाही सिक्वेन्स मेंटेन असला पाहिजे. जर सिक्वेन्स चुकून मेंटेन नसेल, जसं की इथं कोणी नसेल असं डायरेक्ट दिलं त्यांनी, म्हणजे ही टर्म ही टर्म आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कॉन्स्टंट नंबरची टर्म, मध्ये कुठली टर्म मिसिंग झाली? x रेस टू 1 वाली टर्म मिसिंग आहे ना. मग त्यावेळेस काय करायचं? 0 x रेस टू 1 टाकून द्यायचं, 0 लावून द्यायचं कोइफिशियंट, आणि एक्स ते मिसिंग वाली टर्म टाकून द्यायची पॉवर वाली. झिरो लावण्याने काय होतं, त्याच्या एक्झिस्टन्स मध्ये काही फरक पडत नाही, पण पॅटर्न मेंटेन होतो. आणि पॅटर्न जर तुटला तर तुम्हाला हे सॉल्व करता येणार नाही. म्हणून पॅटर्नला कधीच तोडायचं नाही. पॅटर्न नसेल मॅनेज होत तर 0 टाकून ते ऍड करून टाका, 0 × व्हेरिएबल करून टाकायचं. कळलं? जर त्यांनी ही टर्म ही टर्म तर त्यांनी ही टर्म नाही दिली समजा, सेकंड वाली टर्म, मग काय करणार तुम्ही? इथं x² टाकून देणार, त्याला मेंटेन करणार. कळलं? हो व्हेरी गुड. चला पुढे चला. आता आता हे सर, हे पहिली गोष्ट चेक करायची की तो पॅटर्न मेंटेन झालाय का. त्यानंतर काय चेक करायचं? त्यानंतर काय करायचं, हे फर्स्ट व्हेरिएबल घ्यायचं याचा, आणि याचा फर्स्ट व्हेरिएबल घ्यायचं. आपण सिक्वेन्स मध्येच पाहिजे इकडचा एक्स आणि मग कॉन्स्टंट नंबर. मग याच्या x³ला या एक्सने डिवाइड करायचं. काय करायचं? हा, म्हणजे इकडच्या टर्मला इकडच्या टर्मने डिवाइड करायचं, पहिली टर्म इकडची, पहिली टर्म इकडची. मग काय आन्सर येईल? x² बरोबर. तो x² इथं समोर लिहायचा वर. कळलं? प्रोसेस नीट समजून घ्या. मग ह्या x² नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. हा x² x² नी त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार x-1 ला. मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय येईल? x² × x x³ + x² × 1 x² - x² समजलं? योजना क्लिअर आहे? नाही सर, हार्ड थोडस काय 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 हार्ड जात आहे म्हटलं, ते कळत नाहीये कुठून खालून डिवाइड आणि वरतून मल्टिप्लिकेशन असं. हे जे काय आन्सर आलंय ना, हे इथं लिहिलंय मी, आणि यांनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलंय. हा हा, ते ओके. मल्टिप्लिकेशन इथं लिहितोय मी. हे x² इथं घेतला बघे, आणि हा ब्रॅकेट, हा सुरुवातीचा जो ब्रॅकेट आहे तो इथं लिहिला, आणि ते मल्टिप्लाय करतोय. हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला 7 8 मध्ये असतं. x² एक्स ला मल्टिप्लाय करायचं, x² 1 ला मल्टिप्लाय करायचं. मग x² एक्स ला मल्टिप्लाय केलं x³ होतो, आणि हे मायनस साईन ऍज इट इज, x² 1 ला मल्टिप्लाय केलं x² येईल. इथं चुक्या करू नका, महत्वाची गोष्ट असते. मग त्यानंतर हे जे काय आन्सर येईल त्याचं साईन चेंज करायचं, ठीक आहे? साईन चेंज करून यांच्या खाली लिहायचं त्याला. कळलं का? हा, साईन चेंज करू ना. म्हणजे आता हा प्लस होता तो इथे करून मायनस लिहायचा, हा मायनस होता तो इथे येऊन प्लस लिहायचा. आता यात कसं असतं, बुक मध्ये कशी मेथड आहे की हा इकडे करून इथं साईनचा प्रॉब्लेम क्रिएट करतात ते. तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये बघा, ते प्लस मायनस करतात इथं, है ना? आणि काय होतं, आणि कन्फ्युजन वाढून जातं, कारण तीन तीन साईन येऊन जातात. तीन साईन आले की परत प्रॉब्लेम क्रिएट सुरू होतात, कारण तुम्ही फास्ट फास्ट काय करतात, कुठलंही साईन कन्सिडर करून पुढे निघून जातात. मग आपण ते लॉजिक लावायचंच नाही, तुम्ही ऑलरेडी याचं साईन चेंज करून घ्या, ते प्रोसेस आपोआप होऊन जाईल, इनबिल्ट आहे. ठीक आहे, मी बनवलेली प्रोसेस इझी आहे बाकी सर्व प्रोसेस पेक्षा. ठीक आहे, ही प्रोसेस फॉलो करायची. मग आता यामध्ये काय होईल, हा फर्स्ट x³ आणि -x³ कॅन्सल होईल, तो कॅन्सलच होणार आहे. त्याच्यासाठी चाललंय जे काय चाललंय ते, याच्याकडे कोणतं नाही. हा x² चा x² काय निघतो? कॉमन. -23 आणि +1
काय आंसर येईल याचं? मायनस 23 आणि प्लस 1, प्लस मायनस, प्लस मायनस मायनस होईल, सबट्रॅक्शन होईल. 23 मायनस 1 केलं तर 22 होईल आणि लार्जर नंबरचं साईन म्हणजे मायनस 22 एक्स स्क्वेअर हे तुमचं आन्सर आलं. फिरावून इथपर्यंत नाही. ही फर्स्ट स्टेप झाली की पुन्हा पुढच्या टर्म जशाच्या तशा खाली घ्यायच्या. 142x मायनस 120 आलं. आता परत तीच प्रोसेस पुन्हा चालू करायची. पुन्हा याची फर्स्ट टर्म घ्यायची, पुन्हा त्याची फर्स्ट टर्म घ्यायची. याची फर्स्ट टर्म काय आली आहे? मायनस 22x स्क्वेअर आणि याची फर्स्ट टर्म x. पुन्हा तेच करायचं. याच्या ही जी फर्स्ट टर्म आलेली आहे हा, त्याला मायनस 22x स्क्वेअर ला x ने डिवाइड करायचं. आन्सर काय येईल? मायनस 22x हे इथं वर लिहायचं बरोबर. आणि ते जे आन्सर आलेलं आहे त्यांनी याच ब्रॅकेटला पुन्हा मल्टिप्लाय करायचं. तेच करतोय ना मी, तेच 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 पुन्हा करायचंय, दुसरं काही करायचं नाही. याचा आन्सर काय येईल? पहिले बघा मायनस आणि ह्याच्या समोर प्लस असेल, प्लस मायनस मायनस होईल. 22 इंटू इथं नंबर नाही म्हणजे 22 चा 22 कम्प्लीट राहील. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, पुन्हा हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल. आणि 22 इंटू 1 22 आणि एक्स याच्याकडे याच्याकडे नाहीये, सो फक्त एक्स अशी लागते. ठीक आहे, बायनॉमियलला मल्टिप्लाय करणं म्हणतात त्याला. मग हे याचे साईन चेंज करायचे, चेंज करून दिले म्हणजे प्लस 22 एक्स स्क्वेअर येईल तो, आणि एक्सच्या खाली बरोबर एक्स लिहा, मायनस 22 एक्स आहे. क्लिअर आहे? हे दोघं तर काय होतील? कॅन्सल. आता एक्सचा एक्स खाली उतरेल आणि प्लस 142 आणि मायनस 122 122 काय येईल त्याचा आन्सर? प्लस 142 मायनस 22 आन्सर येईल 0 2 1 आणि लार्जर नंबरचं साईन म्हणजे प्लस 120. फेरावट इथपर्यंत समजतंय ना योगदा? हो सर. मग त्यानंतर काय करायचं, ही पुढची टर्म जशीची तशी पुन्हा खाली उतरवायची. आता परत तीच प्रोसेस रिपीट. हा मग आता हे 120 आहे, प्लस 120x म्हणजे फक्त 120x लिहिलं तरी चालेल. त्याला पुन्हा त्या एक्सनीच, या एक्सनीच डिवाइड करायचं. त्याचा आन्सर काय येईल? 120. मग ते प्लस आहे तर ते इथं लिहायचं, कळलं? मग या 120 परत याला मल्टिप्लाय करायचं. 120 परत एक्स मायनस 1 ला मल्टिप्लाय करणार. मग आता 120 मल्टिप्लाय केलं तर 120 इंटू एक्स, 120x आणि हे मायनस आणि हे काय आहे प्लस, प्लस मायनस मायनस 120 इंटू 1 120. परत त्याचे काय करायचे? साईन चेंज, पुन्हा मायनस 120x आणि पुन्हा प्लस 120. मग याचा आन्सर कॅन्सल कॅन्सल 0 0. समजलं? मग हे जे काही तुम्हाला मिळालंय वरती हे त्याचा आन्सर आहे आणि हा त्याचा रिमाइंडर आहे. रिमाइंडर 0 झालाय, आन्सर आले एक्स स्क्वेअर मायनस 22x प्लस 120. कळलं? लावून डिव्हिजन हार्ड आहे सर थोडस. हे हार्ड नाही बाळा, हे मागच्या वर्षी होतं तुम्हाला, तर ते आता तेव्हा न केल्यामुळे आता ते तुला अवघड जाईल. कारण आता काय ते क्वेश्चन मध्ये क्वेश्चन आहे. कसं असतं, पॉलिनोमियल चॅप्टर तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा नाही आलंय, हे तुम्हाला सेवन्थला पण होतं, एटला पण होतं आणि नाईन्थला पण आहे, पुढे खरे कळलं का? म्हणजे हे सुरुवात झालेली होती, तिथून ते झालं असतं तर ते आता जड गेलं नसतं. पण ते आता काय होतंय, आता हा एक छोटासा टॉपिक होता, मागच्या वर्षी 3 मार्कला पडायचा, तो आता या क्वेश्चनचा एक छोटासा पार्ट आहे, हा फरक आहे. कळलं का? वाढून जातो ना सिलेबस, सिलेबस वाढल्यामुळे टफ वाटायला लागतं. म्हणून क्लास म्हणजे जनरली चांगलं मॅथ्सचं कोचिंग 7 8 पासून असलं पाहिजे, ते बेटर असतं, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. मी याचा परत एक क्वेश्चन घेतो, एकाच बघवर पडायचं, जरा महत्वाचे क्वेश्चन होते. आता बघा, जर हा क्वेश्चन असेल असा, काय दिलं त्यांनी, डिवाइड करायचंय पी ऑफ 2 आहे ना, म्हणजे वाय, म्हणजे बघा वाय मायनस 2 वाय फॅक्टर आणि याने आपल्याला डिवाइड करायचंय कुणाला, वाय स्क्वेअर मायनस 5 वाय प्लस 6 ला. वाय स्क्वेअर मायनस 5 वाय प्लस 6 ला. ठीक आहे, मग पहिली स्टेप काय करणार तुम्ही, पहिले हा सिक्वेन्स मध्ये आहे का ते मेंटेन करायचं बघायचं.
आय का सिक्वेन्स मध्ये हो एक मिनट. हॅलो, हा कस्तुरी. आज ट्यूसडे ना. टायमिंगचं थोडं फ्लक्च्युएट होईल कारण 5 ला ऑलरेडी लेक्चर एंगेज आहे. ठीक आहे, बरं मी सांगतो तसं. मी लेक्चरला आहे, नंतर कॉल करून सांगतो व्यवस्थित. हे बघा, मग आता काय करायचं, करा सॉल्व. ही पहिली टर्म घ्यायची, पहिले सिक्वेन्स मेंटेन आहे का बघा, आहे का मेंटेन. ही पहिली टर्म घ्या आणि त्याला या वायने डिवाइड करा. मग काय येईल, वाय स्क्वेअर ला वाय नी डिवाइड करायचं. काय आन्सर येईल, याचे रेस टू वन असतो हे माहिती तुम्हाला. हे कसं करतं ना, वाय स्क्वेअरचा एक वाय कॅन्सल होईल, फक्त एक वाय उरेल, त्याच्याकडे टू वाय होते ना. किंवा मॅथमॅटिकली जर बघायचं झालं याला, तर हे कोणत्या रूलला फॉलो करतं, ते ए रेस टू यम आणि ए रेस टू यन यांची ए रेस टू यम मायनस यन होते. एक्सपोनेंट अँड पॉवर मध्ये झालेलं आहे तुम्हाला. म्हणजे बेस जर सारखे असतील तर पॉवरचे काय होते, डिव्हिजन असतात ना, सबट्रॅक्शन. मग ते असं होतं बघा, वाय रेस टू टू मायनस वन म्हणजे त्याचं वाय रेस टू वन येतं, म्हणजे फक्त वाय येतो. हे झालं ऍक्च्युअल मॅथमॅटिक्स. आणि आपण एवढा आता विचार करत नाही, इथं थोडं शॉर्टकट मारून घ्यायचा. वाय स्क्वेअर आहे वाय, एक वाय कॅन्सल होईल, एक वाय उरेल, कळलं. आता हा बघा, आता हा वाय घ्या आणि हा वाय इथं टाका. पुन्हा या वायनी या ब्रॅकेटला काय करायचंय, मल्टिप्लाय. योजना करतय का, प्रॉब्लेम आला का विचारा. पुन्हा वायनी आपण वाय मायनस टू ला मल्टिप्लाय करणार. मग वाय इंटू वाय, वाय इंटू वाय, वाय स्क्वेअर. ठीक आहे, वाय इंटू मायनस टू, मायनस टू वाय, कळलं. मग काय करायचं, साईन चेंज तुम्ही पण लिहा सोबत सोबत, म्हणजे ते लक्षात राहील तुम्हाला. साईन चेंज करून काय येईल, मायनस वाय स्क्वेअर आणि प्लस टू वाय, वायच्या खाली वाय लिहा. मग काय होईल, प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर गेट कॅन्सल, वायचा वाय कॉमन निघेल. आता इथं बघा, इथं प्लस फाईव्ह आणि प्लस टू काय आन्सर आलं पाहिजे, मायनस थ्री. प्लस मायनस मायनस होईल, फाईव्ह मायनस टू थ्री होईल आणि लार्जर नंबर साईन. आणि हा प्लस सिक्स समोर ॲज इट इज. आफ्टर दॅट आपण काय करतो, प्रोसेसला रिपीट करतो. मग प्रोसेस रिपीट कशी होते, इथला फर्स्ट टर्म घ्यायची, त्याला या फर्स्ट टर्मने डिवाइड करायचं. मग मायनस थ्री वाय ला पुन्हा वायने डिवाइड करणार. मग काय आन्सर येईल, मायनस थ्री, मायनस मायनस थ्री इथं लिहायचे. त्या मायनस थ्रीनी पुन्हा त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. कोणता तो वाय मायनस टू वाला इकडचा ब्रॅकेट हा. आता पुन्हा आन्सर काय येईल बघा, हा प्लस आहे हा. पहिले साईनचा निपटारा करायचा, हे मायनस आणि हे प्लस, मायनस थ्री इंटू वाय थ्री वाय, याचा विषय संपला. आता ही या मायनस टू मायनस आणि हा मायनस काय होईल, प्लस आणि थ्री इंटू टू सिक्स. योजना क्लिअर आहे. हो, याचं काय करायचं, मग आता साईन चेंज. मग प्लस थ्री वाय मायनस सिक्स आन्सर झिरो आलं. हा तुमचा क्वेश्चन आहे, हा तुमचा रिमाइंडर. सर दरवेळेस साईन चेंज करायची आहे. हा, प्रत्येक वेळेस मी जे प्रोसेस बनवली ना तीच फॉलो करायची. कसं आहे, स्कूलमध्ये इकडे तिकडे गडबड होईल, ही प्रोसेस स्कूलची थोडी विचित्र असते. स्कूल काय करतं, हे साईन चेंज नाही करत. मग त्याचा प्रॉब्लेम काय असतो ना, ते साईन जर त्यांनी चेंज नाही केलं तर त्याचा प्रॉब्लेम हा असतो की जर तुम्ही हा साईन चेंज नाही करणार तर तुम्हाला खाली येऊन साईन चेंज करावं लागतील. म्हणजे कुठं, इथं. ते काय करतात, ते असं करतात बघा, ते मायनस ऑफ मायनस थ्री वाय आणि प्लस सिक्स घेतात. मग ते काय करतात, ते हे मायनस साईन याला मल्टिप्लाय केल्यामुळे हे मायनसचं काय होईल, प्लस होईल असं म्हणतात. आणि हे प्लस मायनस होईल असं म्हणतात. आणि आणि मग आता प्रॉब्लेम असा आहे की मी का करू देत नाही तुम्हाला, कारण इथं किती साईन झाले आता, हा मेन प्रॉब्लेम विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेम म्हणजे ब्रेन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतो. घाईघाईमध्ये तुम्ही काय करणार, खालचं साईन कन्सिडर न करता तुम्ही हेच कन्सिडर करून घेणार. आता तुम्हाला कन्सिडर कोणते करायचे असतात, तुम्हाला हे वरचे साईन आणि हे खालचे साईन कन्सिडर करायचे असतात, तेव्हा तुमचा आन्सर येईल. मग आता इथं प्रॉब्लेम वाढतात ना, याला बायपास शोधलाय आपण. काय साईन बदलून टाकायचं, साईन बदलून टाकले का, साईन बदलून का टाकले मी, कारण आपण मायनसच करणार आहे शेवटी. मायनस साईन ब्रॅकेटच्या आतमध्ये जाऊन स्वतःचे साईन चेंज करतो. मग ते चेंज जे करणार आहे नंतर ते आपण आधीच करून टाकतो.
आणि ते तिथे टाकून देतो, म्हणजे हे कन्फ्युजन राहत नाही. मग हा प्रत्येक वेळेस काहीतरी सिस्टीम आणि रूल्स मी मॅनिप्युलेट केलेले आहेत. आउट ऑफ मार्क्स आपल्या विद्यार्थ्यांना बोर्ड मध्ये पडलेले, त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाहीये. ठीक आहे, तुमच्याच पदारचे लढे नावाचा मुलगा होता, मला 2 वर्षा खाली 1.5 वर्षा खाली, त्याला आउट ऑफ मार्क्स आहेत, आपल्याच क्लासचा मुलगा आहे. सो प्रॉब्लेम नाही आहे, सगळे व्हेरीफाईड प्रोसेस आहे सर, तुम्ही याला वापरा, तुम्हाला मार्क्स मिळते. मग तुम्ही इथं आणा, तुम्हाला 0-0 मिळतो. काय डाऊट याच्यामध्ये? लॉन्ग डिव्हिजन ओके. मग हो आता क्वेश्चन कडे जाऊ आपण. आता क्वेश्चन बघा, असा होता क्वेश्चन होता, बस फॅक्टराइज करा. क्वेश्चन नंबर 5, फॅक्टराइज, आणि त्यांनी फक्त इक्वेशन दिलेलं आहे, काय एक्स क्यूब मायनस 2x² मायनस एक्स आणि प्लस 2. फेवरेट टाईपचे क्वेश्चन आहेत त्यांचे, अगदी आयएमपी लिहून घ्या तुम्ही याला, म्हणजे याच्यामध्ये अगदी काही दिलेलं नाही, सगळं तुम्हाला शोधायचं आहे. आणि हा 3 ते 4 मार्क्सचा सम असेल, मोठा सम असेल. तुम्हाला वाटत असेल खूप छोटा छान मस्त छोटा दिसतंय, तसं नाही येते, उलट ते जेवढं लहान तेवढं प्रॉब्लेम येते, कारण डेटा काही दिलेला नसतो, आपल्याला सगळं शोधावं लागतं. तुम्हाला जर याला फॅक्टराइज करायचं असेल तर आता मागच्या क्वेश्चन मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे, मागच्या वेळेस क्वाड्रेटिक इक्वेशन x² वरती टर्म जायची नाही, आता यामध्ये ऍडिशनल गोष्ट काय झाली, क्यूब आलाय, क्यूब आला ना, योजना कळला का? मागच्या क्वेश्चन हो क्वेश्चन 5 मध्ये काय फरक पडला? हो सर, मागच्या याच्यात क्यूब नव्हता, याच्यात क्यूब आला. मग क्यूबची जर टर्म येत असेल तर आता मी जे सांगणार ते करायचं, ठीक आहे, आणि स्क्वेअरचं असेल तर ते मागचं सारखं करायचं. मग आता क्यूबच्या टर्मला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला याला लॉन्ग डिव्हिजन करावं लागतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी माहिती पाहिजे की आपल्याला याला कोणी डिवाइड करायचं आहे, कशाने तरी डिवाइड करावं लागेल ना. मग कशाने डिवाइड करायचं, याला ट्रायल अँड एरर मेथड वापरावी लागते. कुठली मेथड? हा, याला ऑप्शन ट्रायल अँड एरर मेथड. ट्रायल अँड एरर मेथड नावाचा अर्थ आहे, ट्राय करायचा आणि एरर शोधायचा. ट्रायचा एरर शोधायचा, ट्राय करायचा एरर शोधायचा, एक ट्राय असा येईल की ज्याच्यामध्ये एरर राहणार नाही, म्हणजे ते आपला आन्सर. सायंटिस्ट वापरतात त्या मेथडला, सायंटिस्ट लोक सगळे असेच करतात, ट्राय ट्राय करत राहतात, एरर शोधत राहतात. मग प्रयत्न करता करता एक गोष्ट अशी येते की तो एरर संपून जातो, मग त्या मग नवीन रिसर्च झाला असं होतं. आपल्याला काय करायचं असतं, हा एक पॉलिनॉमियल आहे आपला, बरोबर, तर याला आपण आपल्याला या एक्सची अशी व्हॅल्यू टाकायची काय, की ज्याने याचे आन्सर काय होऊन जाईल, 0. अशी व्हॅल्यू शोधा एक्सची की जी टाकल्यानंतर आन्सर 0 होऊन जाईल. मग त्याला काय करायचं, ते आपल्याला वरतून कळत नाही. मग पहिल्यांदा काय करायचं, एकदा +1 टाकून बघायचा, एकदा -1 टाकून बघायचा, एकदा +2 टाकून बघायचा, एकदा -2 टाकून बघायचा, एकदा +3 टाकून बघायचा, एकदा -3 टाकून बघायचा, हा सिक्वेन्स फॉलो करायचा, कळलं का? मग सर्वात आधी कोण टाकायचं, +1, ते नाही झालं काम तर -1, त्याने पण नाही झालं +2, त्याने पण नाही झालं -2, चालू ठेवायचं. तुम्ही या मायनसला आधी घेतलं तर जास्त कम्फर्टेबल राहील, कारण बऱ्याच वेळेस हे मायनसवाले आधी म्हणजे आन्सर लवकर येतात. म्हणजे तुम्ही काय करा, पहिले -1 टाका, +1 -2 +2 -3 +3, याने पण नाही झालं -4 +4, एवढ्या याच्यामध्ये 99% आन्सर येऊनच जाईल. आता हे मनातल्या मनात करणं शिका, ठीक आहे. सो वन कंटिन्यू पण ठेवा, नाही आन्सर नाही आलं तुम्ही म्हणणार सर 3 मध्ये तर आलंच नाही, पुढचं काय, पुढे नाही झालं तर चालू ठेवायचं, थोडं डोकं लावायचं. इथं बघा, -1 जर तुम्ही इथं क्यूब टाकला तर -1 येईल, बरोबर. तुम्ही इथं -2 -1 स्क्वेअर केला आणि इथं -1 येईल आणि इथं +2 येईल. एक्सच्या जागी फक्त -1 टाकले तुम्ही, दुसरं डी केलेलं नाही. हे सगळं आधी चेक करून घ्यायचं रफ मध्ये, कसं चेक करायचं रफ मध्ये. -1 क्यूब काय येतो, -1, -1 स्क्वेअर काय येतो, 1. -1 स्क्वेअर जरी असला तरी तो 1 येतो, स्क्वेअर असला म्हणजे तो 1+ येईल, 1 चा स्क्वेअर 1 आणि -1 होऊन जाईल, -1 पुन्हा +1 होऊन जाईल आणि पुन्हा 2. मला सांगा याचा आन्सर 0 येईल का? बिलकुल येणार नाही, कारण हे 4 व्हायला लागले, 6 व्हायला लागले, 6 -1 आन्सर 0 होत नाही, हा ऑप्शन आपला चुकलेला आहे. मग इथं 1 टाकून बघायचं, 1 टाकून बघा, एक्स ची व्हॅल्यू 1 टाका, 1 चा क्यूब -2 1 चा स्क्वेअर -1 +2, 1 चा क्यूब 1 येईल, याचा 2 येईल, याचा -1 येईल, याचा +2 येईल, हे सॉल्व होऊन जाईल बघा, 0 आलं. ते 1 2 सापडून जात आन्सर,
मग आपल्याला ज्याला झिरो मिळतं ना तेच सॉल्व करायचं पुढे, ज्याला झिरो मिळत नाही ते करायचं नाही. म्हणजे तुम्ही आता काय करणार, इथं व्हॅल्यू कोण टाकणार, वन टाकणार. तुम्ही म्हणणार की पी ऑफ वन टाकायची व्हॅल्यू, पी ऑफ वन म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू वन टाकायची. मग इथे एक्स ची व्हॅल्यू वन टाका म्हणजे वन चा क्यूब मायनस टू वन चा स्क्वेअर मायनस वन प्लस टू. याला थोडं सिम्प्लिफाय करून घ्या पुढे. वन चा क्यूब काय येईल, वन प्लस नाही वन मायनस टू, मायनस वन प्लस टू, याचा आन्सर होऊन जाईल झिरो. हे प्लस वन मायनस वन आणि प्लस टू मायनस टू काय करतील, एकमेकाला कॅन्सल आणि आन्सर येईल झिरो. झिरो झालं म्हणजे याचा अर्थ एक्स इज इक्वल टू वन हा तुमचा आन्सर होतो. मग काय करायचं, हा वन जो आहे ना हा इकडे घेऊन यायचा एक्स कडे, बरोबर ना. मग तो काय येईल, एक्स मायनस वन, कळालं का, हा इकडे प्लस वन होता ना तो तिकडे जाऊन काय होईल मायनस वन. एक्स मायनस वन, एक्स मायनस वन हा फॅक्टर असणार. एक्स मायनस वन इज अ फॅक्टर ऑफ एक्स क्यूब मायनस टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस टू चा, हा त्याचा फॅक्टर आहे. हा फॅक्टर शोधला की लॉन्ग डिव्हिजन करावा लागतो. पहिले फॅक्टर शोधता आला का तुम्हाला व्यवस्थित? हा योजना, काही प्रॉब्लेम इथपर्यंत? हा मग आता काय करायचं, या फॅक्टरनी याला डिवाइड करायचं असतं. जे आता आपण शिकलो डिव्हिजन कसं करणं शिकलो आपण, एक्स क्यूब टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस टू आणि त्याला एक्स मायनस वन नी डिवाइड करायचं. काय केलं होतं आपण, इकडे बाजूला तुम्ही रफ मध्ये कराल का, रफ मध्ये करायचं. पहिली टर्म घ्या एक्स क्यूब आणि इथे एक्स, त्या एक्स क्यूब ला एक्स ने डिवाइड करा, एक्स स्क्वेअर मिळेल. तो एक्स स्क्वेअर इथं लिहा, त्या एक्स स्क्वेअर ने आता याला मल्टिप्लाय करायचं त्या फॅक्टरला. मग मग एक्स स्क्वेअरने जर आपण त्याला मल्टिप्लाय करणार कोणाला, एक्स मायनस वन ला, आन्सर काय भेटेल, एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब आणि एक्स इंटू मायनस वन मायनस एक्स स्क्वेअर, कळालं. वन ने मल्टिप्लाय केलं तेच आन्सर आलं. याचे साईन चेंज करून लिहा, एक्स क्यूबला मायनस लिहा आणि याला प्लस लिहा. याच्या समोर कोण नाही म्हणजे वन असणार, कळतंय. पुन्हा सॉल्व्ह करा, हे कॅन्सल होऊन जाईल. एक्स स्क्वेअरचे एक्स स्क्वेअर येईल मायनस टू आणि प्लस वन, मायनस वन मायनस टू प्लस वन मायनस वन आन्सर येईल. मायनस प्लस मायनस टू मायनस वन वन आणि लार्जर नंबर प्लस आहे. ठीक आहे योजना. हो मग आता हे उरलेलं कोडून घ्या खाली. आता परत तीच प्रोसेस फॉलो करायची. पहिली टर्म घ्या मायनस वन एक्स स्क्वेअर, त्याला एक्स ने डिवाइड करा, एक एक्स कॅन्सल, मायनस वन एक्स उरणार. मायनस वन एक्स ला फक्त मायनस एक्स लिहिलं तरी चालेल, वन नाही लिहिलं तरी चालेल. मायनस एक्स घ्या त्यांनी त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, काय आन्सर येईल हे बघा. हा स्क्वेअर कुठे गेला, कुठला कॅन्सल झाला ना, हा खाली एक्स नाही का, एक एक्स आणि एक्स स्क्वेअर मधला एक एक्स कॅन्सल होईल, एकच एक्स शिल्लक राहील ना. मग मग हा मायनस आणि प्लस, मायनस आणि हा प्लस मायनस होऊन जाईल. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, पुन्हा हा मायनस आणि हा बाहेरचा मायनस, प्लस होऊन जाईल एक्स इंटू वन एक्स. साईन चेंज करून लिहा, प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे वन एक्स स्क्वेअर समजा. ठीक आहे वन राहू द्या, प्रॉब्लेम नाही. त्यानंतर प्लस एक्स आलाय त्याला मायनस एक्स लिहा. ठीक आहे मग पुन्हा हे झिरो होऊन जाईल, पुन्हा मायनस एक्स मायनस एक्स मायनस टू एक्स. याच्या समोर कोण नसतं, तो वन असतं इथं. मायनस वन मायनस वन मायनस टू आणि हा प्लस टू. परत प्रोसेस रिपीट होईल तिसऱ्या टर्मसाठी, कारण इथे एक्स आलाय ना परत. मग पुन्हा मायनस टू एक्स ला एक्स ने इथल्या एक्स ने डिवाइड करायचं, मग एक्स एक्स काय होईल कॅन्सल, मायनस टू शिल्लक राहील. ठीक आहे ओके. मग मायनस टू इथं हे राहायचं राहिलं लिहायचं, इथं मायनस एक्स लिहायचं राहिला आणि पुन्हा हा मायनस टू आलेला आहे, कळलं का. मग मायनस टू घ्यायचा पुन्हा आणि त्यांनी याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं एक्स मायनस वन ला, म्हणजे हा हा प्लस आहे, प्लस मायनस मायनस टू इंटू एक्स टू एक्स, मायनस मायनस
प्लस 2 × 1 टू, साइन चेंज करून लिहा, प्लस 2x मायनस 2 0 0, हे 0 0 आलंच पाहिजे हा, ते कन्फर्म आहे कारण तो त्याचा फॅक्टर होता त्यामुळे 0 0 येईलच. इथपर्यंत तुम्हाला मी आत्ताच सॉल्व करणं शिकवलंय, पूर्ण लेक्चर याच्यावरच गेले आपलं आज इथपर्यंत, ठीक आहे. मग हे जे काय तुमचं आलेलं आहे, हा तुम्हाला 4 नंबरचा क्वेश्चन भेटला, 4 नंबरचा क्वेश्चन हाच होता ना, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 मागचा क्वेश्चन. मग त्याला कसं सॉल्व करायचं तुम्ही, कालच्या कालचं लेक्चर आठवा, पहिल्या टर्मनी तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2x² होईल, तो त्याचे असे फॅक्टर पडायचे त्याचे आन्सर किती आलं पाहिजे, 1 प्लस मायनस, मग 2 × 1, मग एक्स एक्स देऊन टाका. मी साईन बद्दल तुम्हाला काय सांगितलं होतं, थर्ड टर्मचं साईन जर का निगेटिव्ह असेल तर हे मिडल टर्मचं साईन मोठ्या नंबरला येतं, मिडल टर्म मायनस आहे त्याच्यामुळे मोठा मायनस राहील आणि हा प्लस राहील. योजना इथपर्यंत काही प्रॉब्लेम, कालचं लेक्चर आहे आता. हॅलो हॅलो, येत सर काल झालेलं तर हो. ठीक आहे. मग काय करायचं, ही मिडल टर्मच्या जागी काय करून टाकायचं, स्प्लिट करून टाकायचं. मिडल टर्म काय आली तुमची, ए एक्स स्क्वेअर ऍज इट इज, हे मायनस 2x प्लस 1x आणि मायनस, तुम्ही याला इकडे तिकडे देऊ शकता ना, तसं काही प्रॉब्लेम नसतो. मग आता यातनं आणि यातनं कॉमन काढा, एक्स कॉमन निघेल कारण याच्याकडे 2 आहे त्याच्याकडे 2 नाहीये, याच्याकडे एक्स स्क्वेअर आहे याच्याकडे एक्स आहे, एक एक्स कॉमन निघू शकतो, एक्स स्क्वेअर म्हणून एक एक्स कॉमन निघेल, एक्स उरेल आणि इथून एक्स कॉमन निघून जाईल, 2 उरेल, ठीक आहे. इथून काय कॉमन निघेल, काहीच कॉमन निघत नाही म्हटलं, 1 कॉमन निघतो, याच्याकडे एक्स आहे पण याच्याकडे नाहीये ना, दोघांकडे सारखं पाहिजे, याच्याकडे 1 आहे याच्याकडे 2 आहे, 1च्या टेबल मध्ये सगळेच नंबर येतात, 1चा टेबल म्हणजे 1 2 3 4 5 6 वाला, सगळेच टेबल 1च्या टेबल मध्ये येतात म्हणून 1 आपण कॉमन काढू शकतो, मग 1 निघून जाईल, एक्स शिल्लक राहील आणि हा मायनस 2 शिल्लक राहील, मग एक्स मायनस 2 एक्स मायनस 2 रिपीट झाला म्हणजे आपला आन्सर करेक्ट चाललाय. मग एक्स मायनस 2 एकदा एका ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आणि हे उरलेलं बाहेर काय उरलंय, एक्स प्लस 1 एका ब्रॅकेट मध्ये घ्यायचं, म्हणजे हे झाले 2 फॅक्टर आणि तिसरा फॅक्टर जो होता तो सुरुवातीलाच काढलेला होता तुम्ही, हा एक्स मायनस 1, म्हणजे काय झालेलं आहे बघा, जेवढी त्याची डिग्री असते तेवढे त्याचे फॅक्टर असतात, काय हा आता ह्याची डिग्री 2 होती म्हणून याचे फॅक्टर 2 यायचे, बरोबर ना, हे टोटल इक्वेशनची डिग्री किती होती, 3, त्याच्यामुळे टोटल फॅक्टर किती पाहिजे, 3, तर इथले 2 आणि इथला 1 असे मिळून ते 3 फॅक्टर्स असतात, कळलं. इथं लिहायचं टर्स ऑफ, ते इक्वेशन लिहून घ्या, काय होतं इक्वेशन, एक्स क्यूब मायनस 2 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2 आर, हे लिहून घ्या फॅक्टर सगळे खाली, काय काय ते, पहिला फॅक्टर एक्स मायनस 1 होता, दुसरा फॅक्टर एक्स मायनस 2 आला आणि तिसरा फॅक्टर एक्स प्लस 1 आला, हे तर येऊ शकतं नाही, असं सेपरेट सेपरेट लिहून टाक, काय प्रॉब्लेम, होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहा, सेपरेट लिहा, कसंही लिहा, आन्सर सारखेच होतात, पण सेपरेट गेलं तर बेटर राहतं, आन्सर हे एक्सपेक्टेड असेल. तुम्हाला कळला का क्वेश्चन हा कसा आहे, याला म्हणतात कम्प्लीट सॉल्विंग, म्हणजे त्यांनी जर क्यूबिकचं इक्वेशन दिलं तर तुम्हाला आधी तो फॅक्टर शोधावा लागेल, पहिला तो कसा शोधला मी, पहिला फॅक्टर कसा शोधला, इथं या एक्सच्या व्हॅल्यू 1 2 3 टाकून बघितला, ज्या व्हॅल्यूला त्याचे आन्सर 0 येतं ते एक्स इज इक्वल टू घेऊन टाकायचं, ती नंबर एक्स कडे घेऊन यायचा, म्हणजे तो जर इकडे प्लस असेल तिकडे जाऊन मायनस होईल, इकडे मायनस असेल तिकडे जाऊन प्लस होईल, हा पहिला फॅक्टर तुम्हाला भेटतो. हा पहिला फॅक्टर मी जर आपण या पॉलिनॉमियलला डिवाइड केलं तर आपल्याला जे क्वांटिटिक इक्वेशन वरती भेटणार आहे त्याला आपण पुन्हा सिम्प्लिफाय करतो, त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर जे 2 फॅक्टर मिळतात ते 2 फॅक्टर हा आधीचा 1 फॅक्टर असे मिळून ते 3 फॅक्टर होतात, त्याला टोटल मिळून 3 ते 4 मार्क्स मिळतात, कळलं. फेवरेट क्वेश्चन आहे, पडणार कठीण करायचं झाला की हा प्रश्न पडतो, टॉपरला देतो बाकीचे असे, कारण कॅल्क्युलेशन जास्त आहेत ना, त्यामुळे खूप चांगल्या विद्यार्थ्यांनाच फक्त समजतं एवढं, बाकीचे तर काहीतरी करून देतो, ठीक आहे. चांगल्या रेंजमध्ये बसा, काय महत्वाचं आहे ते पेपरला करा, बाकीच्या गोष्टी करू नका ज्या पडतच नाही, कसं आहे सोपं करून.